पट्टी मध्य गौरव हजारे सतारा निळ्या पट्टी मध्य कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. अखाडा नंबर 2 97 किलो वजन गट आणि यानंतर होणारी कुस्ती आहे. अकाराम कोळेकर सांगली तांबड्या पट्टी मध्ये आणि कालीचरण सोलनकर कोल्हापूर नव्या पट्टी मध्ये आणि त्यानंतर सुमित भगत धाराशिव रेड क्रॉस तांबडी पट्टी आणि शाहजी माळी सोलापूर नव्या पट्टी मध्ये. ताकतीचा अंदाज घेण्याचं काम दोन्ही पहिल्यान या ठिकाणी अखाडा नंबर 2 वरचे 25 सेकंद 2-1 कुछ भी हो सकता है, कहीं घड़ू सकता. जबरदस्त चौदंडे चलो. वारे वाह बहादुर. ताकत है अटीतटी ध्वनी पूर्वक बस वर्बल वॉर्निंग रेड ला देण्यात आलेले. वाह समीर वाह शुभम काही लढले पहलवान. एक चित्त थरारक खिलाड़ी खड़ा नंबर 2 वर्षी अटीतटीच्या लढतीमध्ये. वाह पा ही नम्रता देखले ना दोघे एकमेक नोंद पहिल्यांदाचे गुण घ्यायचे आणि हे उत्कृष्ट रेफरीचं काम निलेश मारणे नॅशनल स्पर्धेत प्रथम क्रमांकाने पास झाले. निलेश मारणे या कुस्तीला अतिशय चांगलं काम केलंय, कौतुक आहे. या ग्रामीण भागातील कुस्तीला चालना मिळावी हा ग्रामीण भागातील खेळ. हर्षवर्धन सदगीर पहिला अपकार लाल पट्टी दादा शेळगे निळी पट्टी. चला नाशिक विरुद्ध सोलापूर कुस्ती करा स्कोर करा पहलवान. अखाडा नंबर 2 97 किलो हेडचा पाय बाहेर गेला झोनच्या पॉइंट परंतु कुस्तीला प्रारंभ. सचिन दादा करण दादा ती मुलं जी बसलेत ना माग बोर्डच्या ते जरा साईडला बसवाय सांगा त्यांना. ए बाळांनो बाहेर आहे तिथं. हा हर्षवर्धन सदगीर दुसरा पुकार. हर्षवर्धन सदगीर सेकंड कॉल. आणि परत गुणाची नोंद ब्लूची मध्यभागी कुस्तीला. हर्षवर्धन सदगीर तिसरा अंतिम पुकार गैर हजर. दादा शेळके सेमी फायनलला प्रवेश. अभिनंदन आहे. मनीष रायते लाल पट्टी महेंद्र गायकवाड निळी पट्टी. पहिला हाफ समाप्त झालेला आहे. रेड 0 ब्लू 3 0-3. अखाडा नंबर 2 वरती 97 किलोची आणखी 2 कुस्त्या आहेत. यानंतर अकाराम कोळेकर सांगली विरुद्ध कालीचरण सोलनकर कोल्हापूर तयार आहे. आणि या कुस्तीचा स्कोर आहे 0-3. विश्रांतीनंतर परत कुस्तीला प्रारंभ. एक तुफानी लढत 97 किलो वजन गटातली. विश्रांतीनंतर कुस्तीला प्रारंभ होतो आहे. चित्त थरारक लढती कालपासून या ठिकाणी पाहायला मिळाल्यात. चला प्राध्यापक सचिन खांदवे उत्कृष्ट पंच आणि स्वतः जिम आणि तालीम लोहगावामध्ये. बरोबर का खांदवे सर? प्राध्यापक आहेत.
हा ब्याव चला लोकर ही कुस्ती झाली की परत कोणाची नोंद केलेली आहे ओपन गटातील सर्व पालन सूचना उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये 4 वाजता आपली सेमीफायनलची कुस्ती होईल ओपन गटातील जे सेमीफायनलला पहलवान आलेले आहेत त्यांची कुस्ती 4 वाजता सेमीफायनल होईल त्यानंतर थर्डची कुस्ती होईल आणि मग फायनलची कुस्ती होईल उद्या सकाळच्या सत्रात ओपन गट नाहीये 2 गुणाची नोंद केलेली आहे पृथ्वीराज मोहोळ शुभम शिंदाळे दादा शिर्के चला आणि महेंद्र गायकवाड आणि महेंद्र गायकवाड चारही पहलवान लक्ष द्या सायंकाळच्या आता आंतरराष्ट्रीय पंचनावनी वाजता आपली सेमीफायनल होईल 92 किलो अतिजय तगडा लढते अमोल वाणे लाल पट्टे एक प्रेक्षणीय कुस्ती आता त्यानंतर तयारा परत खडाखडीने कुस्तीला लाल पट्टे ते शिंदे पुणे जिल्हा निवडी तयारा 92 किलो सगळे पहलवान तयारा आणखी हॅलो फार मोठा या गटाच्या सर्व कुस्त्या पाहण्याचा असणारा कुस्ती हा खेळ या ठिकाणी जीवन ठेवण्याचं काम माननीय प्रमोद नाना यांच्या माध्यमातून आणि या ठिकाणी संपलेल्या कुस्तीमध्ये निळी पट्टी धारण केलेले गौरव हजारे सातारा हे पहलवान विजयी अकाराम कोळेकर सांगली तांबड्या पट्टीमध्ये विरुद्ध कालीचरण सोलनकर कोल्हापूर निळ्या पट्टीमध्ये कालीचरण आलेला आहे अकाराम कोळेकर सांगली पहिला पुकार आणखी एक प्रेक्षणीय कुस्ती 97 किलो वजनगटाची